श्वेता, पुढची बातमी नेमकी काय आहे? 10वीच्या विद्यार्थ्याला हॉल तिकीट देण्यासाठी आणि परीक्षेमध्ये मदत करण्यासाठी 10,000 रुपयांची लाच घेताना शिक्षण तज्ज्ञ संस्था चालक SP जवळकर याला अँटी करप्शनच्या टीमनं अटक केलेली आहे. 10वीच्या बहिस्त परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यानं केलेल्या तक्रारीवरून अँटी करप्शन विभागानं ही कारवाई केली. संस्था चालक जवळकर सोबतच कलादेवी चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेतील लिपिक सविता खामगावकर हिनं हॉल तिकीटसह परीक्षेमध्ये मदत करण्यासाठी विद्यार्थ्यास 30,000 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर 10,000चा पहिला हप्ता घेताना जवळकर यांना पथकानं रंगे हात पकडलाय. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे. माधव, काय अधिकची अपडेट आहे? श्वेता, सकाळी सकाळी शिक्षणातल्या शिक्षण क्षेत्रात धक्का देणारी एक बाब आहे, कारण संस्थाचालक म्हणून घेणाऱ्या एका संस्थाचालकानं, ज्यांच्या नावावर 4-5 संस्थापेक्षा जास्त संस्था असल्याचं सांगितलं जाते, त्या संस्थाचालकाने एका बहिस्त विद्यार्थ्याला 10वीची परीक्षा चं हॉल तिकीट आणि त्याला मदत करण्यासाठी म्हणजे कॉपी देण्यासाठी 30,000ची लाच मागितली होती. आणि 30,000च्या लाचेनंतर 10,000ची लाच घेताना त्याला अटक करण्यात आली आहे. सोबतच त्या शाळेतली, त्या संस्थेतली जी लिपिक आहे तिला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. औरंगाबादच्या अँटी करप्शन ब्युरोनी ही कारवाई केली आहे, कारण एका ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी, जो बहिस्त विद्यार्थी होता, जो बाहेरून परीक्षा देत होता, त्याची आजपासून परीक्षा असल्यानं त्याने संस्थेमध्ये जाऊन हॉल तिकीट मागितलं होतं. आणि हॉल तिकीट मागत असताना संस्थेकडून 30,000 रुपये मागितले. 30,000 मागितल्यानंतर त्याला ते देणं शक्य नव्हतं, म्हणून त्याने अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती. आणि त्या तक्रारीनंतर सापळा रचून ही कारवाई केलेली आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या संस्थाचालक महामंडळाचे ते सरचिटणीस आहेत, म्हणजे मोठ्या पदावर आहेत. आणि त्या संस्थाचालकांनी एका विद्यार्थ्याकडून अशी लाच घेतली. म्हणजे माधवजी, आपण पाहतोय की जर शिक्षण क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने जर अशा प्रकारचे गैरव्यवहार केले तर मग बाकीच्यांनी काय करावं? आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य मात्र यामध्ये खरं तर खूपच टांगणीला लागलेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीबद्दल.